नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी, त्यातील उपयोजित लेखन यामधील तिसरं अहवाल लेखन। या अहवाल लेखनातील कृती आणि स्वाध्याय आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर कृतीमध्ये पहिला आहे अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा, आणि याचं उत्तर आहे एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय। ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा समावेश केलेला असतो। कार्यक्रम समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ किंवा कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशीलांसह लेखी नोंद ही अहवालात केली जाते। एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात। तसेच प्रगती अहवाल, ज्याला इंग्रजीत आपण प्रोग्रेस रिपोर्ट असं म्हणतो, तपासणी अहवाल म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेकविध अहवाल असतात। तर हे होतं अहवालाचं स्वरूप। आता त्यातील दुसरा प्रश्न आहे अहवालाची आवश्यकता लिहा। तर अहवालाची काय आवश्यकता आहे ते आपण बघूयात, आणि याचं उत्तर आहे कार्यक्रमांच्या समारंभांच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळण्यात अडचणी येतात। तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते। भविष्यकालीन नियोजनासाठीही अहवाल आवश्यक असतात। विविध संस्था, लघुउद्योग ते मोठे मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते। एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते। त्यानंतर तिसरा आहे वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे विधान स्पष्ट करा, आणि त्याचं उत्तर अहवालात कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते। संस्थेच्या सभा, कार्यक्रमांचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी मान्यवरांचे विवेचन, प्रतिसाद, समारोप इत्यादींचा तपशील क्रमाक्रमाने अहवालात सांगितलेला असतो। जसे घडले तसे सांगितले असे अहवालाचे स्वरूप असते। काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार या बाबींचा अहवालात समावेश नसतो। वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन अहवालात केलेले असते। अहवाल कुठल्याही संस्थेचा असो वा कुठल्याही कार्यक्रमाचा, सर्वांमध्ये एक सामायिक वैशिष्ट्य असते ते म्हणजे निपक्षपातीपणा। अहवाल लेखकाला स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही।
त्या त्या सभेमध्ये संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काम अनुभवले किंवा पाहिले किंवा ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन करणे अहवालात आवश्यक असते. अहवालावर संस्थेच्या भविष्यातील नियोजनांचा आराखडा होत असतो. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चौथा प्रश्न आहे, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. आणि तीन मुद्दे आहेत, एक वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, दुसरं शब्दमर्यादा आणि तिसरं निपक्षपातीपणा. मग चला आपण याचं आता उत्तर लिहूयात. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये, त्यातील पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. या मुद्द्यामध्ये लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींची नोंद आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णतः सुस्पष्ट असतात. दुसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे शब्दमर्यादा. शब्दमर्यादा यामध्ये काय लिहायचं आहे, तर ते असं लिहिता येईल, अहवालाच्या विषयावर स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक, सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. त्यांचे स्वरूप निश्चित असते. एखाद्या समस्येच्या किंवा उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, शहरातील बस वाहतूक यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. त्यात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. आता तिसरा मुद्दा आहे निपक्षपातीपणा. अहवालाचा विषय कोणताही असो, प्रकार कुठलाही असो, सर्वच प्रकाराच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे त्या अहवालाचा निपक्षपातीपणा. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाद आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. त्या त्या समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय काय अनुभवले, पाहिले, ऐकले याविषयी खरेखुरे लेखन अहवालात केलेले असते. पाचवा प्रश्न आहे, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 2 बाबी सोदाहरण स्पष्ट करा. अहवाल लेखन करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात. पहिला आहे, अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी. की अहवाल लिहिणारा व्यक्ती कोणत्या विषयासंदर्भात लिहित आहे, त्या विषयासंदर्भात त्याला सखोल ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. की एखाद्या कार्यक्रमाबद्दल किंवा एखाद्या संस्थेच्या सभेबद्दल तो लिहितो आहे, तर त्या संस्थेची सभा कोणत्या कारणास्तव होत आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, या सगळ्यांची गोष्ट किंवा या सगळ्यांच्या सर्व बाबी या विस्तृतपणे त्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातल्या बाबींमधला खडानखळा माहीत असणे ह्या अहवाल लेखनासाठी अत्यंत आवश्यक बाबी आहेत. दुसरी बाब आहे, जे घडले जसे घडले
त्यावर आधारित अहवाल लेखन करता आले पाहिजे. की आता घटनाक्रम फार महत्त्वाचा आहे की घटना कशा घडल्या, काय काय घडलं या संबंधित जाण असणारा व्यक्ती त्या कोणत्या क्रमाने घडल्या, त्यानंतर त्या घटनेचा दुसऱ्या घटनेशी काय संबंध आहे, त्या घटनेचा दुसऱ्या घटनेवर कोणता परिणाम झाला, तर यावर आधारित अहवाल लेखन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा बऱ्याचशा बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, पण आपल्याला फक्त दोनच बाबी या सुधारण स्पष्ट करायच्या सांगितल्या, त्यामुळे आपण या दोन बाबी घेतल्या. ती पहिली बाब होती अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी, आणि दुसरी बाब जे घडले जसे घडले त्यावर आधारित अहवाल लेखन करता आली पाहिजे. या दोन बाबी आपण सुधारण या ठिकाणी स्पष्ट केल्या. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, खालील विषयांवर अहवालाचे लेखन करा. आणि त्या विषयामध्ये पहिला विषय आहे तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, यावर आता आपल्याला अहवाल तयार करायचा आहे. आणि याचं उत्तर, राजीव गांधी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा, आणि त्याखाली येईल आपल्या अहवालामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन 2017-18 अहवाल. त्याखाली आपल्याला लिहावं लागेल सोमवार दिनांक 5 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 4 वाजता महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सुरेश जाधव यांनी भूषवले. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्री मनेश दातार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ सर्वात्मका शिवसुंदरा या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेतील वैष्णवी बोरकर या विद्यार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक जगन जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्राध्यापक सारिका राठोड यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र भालेराव यांनी सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा विषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावीमधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विद्यार्थ्यांनी मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ, समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून 4 सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख श्री मनेश दातार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने आवाजातील वैविध्य विद्यार्थ्यांना दाखवले. यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महाविद्यालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. वादविवाद, कविता, लेखन, वाचन, वक्तृत्व, निबंध, टी शर्ट, पेंटिंग या स्पर्धांची बक्षिसे अनुक्रमे वितरित करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार. 12वी अ शाखेच्या कल्पना बोरचाटे या विद्यार्थिनीने 2017-2018 या वर्षातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळवला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी मंदार भोसले राणी मोरे यांनी केले. प्राध्यापक प्रशांत भोसले यांनी सर्वांचे आभार मानले. 4 तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली. आणि उजवीकडे प्राध्यापक सारिका राठोड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ज्या खाली दिलेले दिनांक, त्यानंतर सचिव आणि अध्यक्ष. हा होता अहवाल कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाचा. यानंतर आहे तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा अहवाल. आणि याचं उत्तर, नालंदा शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय नाशिक. जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण कार्यक्रम अहवाल. आणि त्याखाली, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक पर्यावरण दिन बुधवार दिनांक 5 जून 2020 रोजी सकाळी 9 वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वृक्षारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरणप्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी माननीय श्री देवानंद सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या गुलाब फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश सराफ यांना प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. 12वी कला शाखेचा विद्यार्थी लक्ष्मण जाधव याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर प्रमुख पाहुणे देवानंद सातपुते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग इत्यादी सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले होते. देवानंद सातपुते यांनी गोष्टीच्या माध्यमातून वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित केली.
औषधी वनस्पतीची माहिती त्यांनी भाषणातून सांगितली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरणाविषयी तज्ज्ञ व्यक्तींचे विचार सांगितले. यानंतर उपस्थित सर्वजण वृक्षारोपणात सहभागी झाले. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा आणि चिंच या वृक्षांचं या रोपट्यांचं रोपण करण्यात आले. यावर्षीच्या वृक्षारोपण सोहळ्यात कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्रतिनिधींनी देखील वृक्षारोपण केले. गुलाब, मोगरा, तुळस, जास्वंदी अशा फुलांच्या रोपांचे रोपण 4 वर्ग प्रतिनिधींनी अनुक्रमे केले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चिरडे या विद्यार्थ्यांनी केले. भूगोल विभागातील प्राध्यापक नीता पाईकराव यांनी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले. 3 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली. डॉक्टर अनिल कुलकर्णी, जीवशास्त्र विभाग, आणि खाली दिनांक सचिव अध्यक्ष. या अहवाल लिखाणाबरोबरच अहवाल याचे स्वाध्याय कृती आपण या ठिकाणी पूर्ण केले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही माहिती असेल, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर त्या कळवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.